नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच या क्षणाची दूध दरवाढी संदर्भातली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे दूध दरवाढी संदर्भात या घडीला बैठक जी आहे ती महत्वाची सुरू आहे. आणि या बैठकीला दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत ही बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडत आहे. अनेक दूध उत्पादक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर आहेत. दुधाचा दर वाढवून मिळावा या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सध्या आंदोलन सुरू आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती या क्षणी ही महत्वाची बैठक जी आहे ती दुग्ध विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. सचिव महानंदाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत आता नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रफुल्ल, बैठक सुरू आहे, बैठकीतले काही तपशील मिळू शकलेत का? स्वाती, आताच थोड्या वेळापूर्वी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्यामध्ये दूध दरवाढीच्या संदर्भात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं शेतकरी संघटना असतील आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी संघटना असतील या शेतकऱ्यांनी 2 ते 3 मागण्या ज्या आहेत त्या कायम या ठिकाणी लावून धरल्या आहेत. दुधाचे दर जे आहेत ते वाढून मिळाले पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ज्याला आपण म्हणतो दुधाची तफावत, दुधाच्या दरामध्ये जी तफावत आहे ती तफावत राज्य सरकारने या ठिकाणी भरून द्यावी या संदर्भातली मागणी ही प्रामुख्याने या ठिकाणी होत्या. या सगळ्या गोष्टीनंतर आज दुग्ध विकास मंत्र्यांनी ही बैठक बोलवली. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या संघटनांचं म्हणणं ते या ठिकाणी समजून घेणार आहेत. आणि त्याचबरोबर दुधाची भुकटी जी राज्यामध्ये जवळपास 16,000 मेट्रिक टन दुधाची भुकटी अजूनही पडून आहे त्या दूध भुकटीचं काय करायचं, कारण केंद्राने बाहेरून या ठिकाणी दूध भुकटी आणली आहे त्यामुळे राज्याची जी दूध भुकटी आहे ती तशीच पडू नये, त्याचं काय करावं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी चर्चेला जात आहेत. त्यानंतर ही बैठक संपल्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं थेट आश्वासन तर देता येणार नाही, कारण हा मुद्दा जो आहे तो कॅबिनेटमध्ये घेऊन जावा लागेल आणि त्यानंतर कॅबिनेट हा डिसिजन घेईल. त्यामुळे आज शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे ते सरकार फक्त ऐकून घेईल हे स्पष्ट दिसतं आहे. अगदी प्रफुल्ल, आणि ही जी बैठक सुरू आहे या बैठकीतले अपडेट जे आहेत ते असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. तर ही महत्वाची बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि या बैठकीतले अपडेट असेच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. यानंतर बघणार आहोत पुढची बातमी. सध्या दूध उत्पादक शेतकरी जो आहे तो आपला राग जो आहे, आपला संताप आहे, तो दूध ओतून आंदोलन करून व्यक्त करतोय. मात्र अशा पद्धतीनं दूध ओतून आंदोलन करणं हे चुकीचं असल्याचं मत या ठिकाणी दुग्ध विकास मंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे. कोरोना काळात दूध महत्वाचं असताना रस्त्यावरती दूध ओतणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तसंच भाजपनं 1 ऑगस्टला दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं, मग आत्ताच आंदोलन का केलं असा सवालही सुनील केदार यांनी उपस्थित केलाय. भाजपची 5 वर्ष सत्ता होती तेव्हा दूध दरासाठी काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.